नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लाइट ऑफ लाइफ ट्रस्टच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी गणित भाग 1 सहावं प्रकरण अर्थ नियोजन, आणि या प्रकरणातला सराव संच 6.2 आज आपण पाहणार आहोत। सराव संच 6.2 वरती आज आपण चर्चा करणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 6.1 पाहिलेला आहे। 6.1 वर व्हिडिओ बनवलेली आहे, ती व्हिडिओ बघायची असेल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही 6.1 ची व्हिडिओ बघू शकताय। यानंतर पुढची जी काही प्रकरण आहेत त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत, आणि त्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचाव्यात असं तुम्हाला वाटत असेल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके, आता बघा, अर्थनियोजन मध्ये आज आपण शिकणार आहोत 6.2, ज्यामध्ये आपल्याला इन्कम टॅक्स आपण जो म्हणतो, कर म्हणतो, आयकर म्हणतो आपण तो, जो त्या आयकरावर चर्चा करायचे, त्या आयकरावर आधारित काही प्रश्न आहेत त्यांची उत्तर आपल्याला काढायची आहेत। बघा या ठिकाणी काय दिले, एक सारणी दिले पहिल्या प्रश्नामध्ये, या सारणीचं निरीक्षण करायचं आहे आणि सारणीमध्ये दिलेल्या व्यक्तींना दिलेल्या करपात्र उत्पन्नावर आयकर भरावा लागेल की नाही ते ठरवायचं। आता व्यक्तींची नावं दिलेत, त्यांचं वय दिलंय, तर त्यानुसार त्यांना आयकर भरावा लागणार आहे की नाही याचा विचार करायचा आहे। बघा मित्रांनो, आयकराच्या बाबतीमध्ये 2-3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। सगळ्यात पहिली गोष्ट, तुमच्या उत्पन्नाचा इथे हिशेब असतो। जर तुमचं वय 60 पेक्षा कमी आहे, 60 पेक्षा कमी जर तुमचं वय आहे, तर तुम्हाला 2.5 लाख रुपये माफ आहे, 2.5 लाख म्हणजे 2.5 लाख रुपये, 2.50 हजार म्हणजे 2.5 लाख म्हणजे 2.5 लाख रुपयापर्यंत तुम्हाला मुक्त आहे। 2.5 लाखपर्यंतच्या रकमेवरती कुठलाही व्यक्ती असू दे, त्याला 2.5 लाख रुपयाच्या वर जर तुमचा इन्कम जर गेलं तर इन्कम टॅक्स लागणार आहे। ओके, आता हे जे नियम आहे, हे पुस्तक ज्यावेळेस छापलं 2-3 वर्षापूर्वी तेव्हा 2.5 लाख रुपये होते, पण आता कदाचित ही जी सवलत जी आहे ती वाढली असेल। ओके, त्यानंतर जर तुमचं वय 60 ते 80 दरम्यान असेल तर तुम्हाला ही सवलत 3 लाखापर्यंत आहे, आणि जर तुमचं वय 80 हजारापेक्षा जर जास्त असेल वय, ओके 80 पेक्षा जास्त असेल तर काय होणार आहे, जर तुमचं वय 80 हजारापेक्षा जर जास्त असेल तर तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंत सवलत मिळणार आहे। म्हणजे एखाद्या व्यक्तीचं वय 80 वर्षापेक्षा जास्त आहे तर त्याला 5 लाख रुपयापर्यंत इन्कम टॅक्समध्ये सवलत असणार आहे असं पुस्तकामध्ये सध्या तरी आहे। परंतु दरवर्षीचा जो अर्थसंकल्प असतो त्या अर्थसंकल्पनानुसार या ज्या काही अटी आहेत त्या बदलत जातात। आता ज्या वर्षी पुस्तक छापलं होतं त्यावर्षी या अटी होत्या, आता चालू आहे 2021, कदाचित 2021च्या अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळे मुद्दे येतील, वेगवेगळ्या अटी येतील, वेगवेगळ्या सवलती येऊ शकतात। ओके, पण आता पुस्तकामध्ये जे दिलंय त्या अनुषंगाने आपण पुढे जाऊयात। आता बघा, कुमारी निकिता वय 27 वर्ष, आता 27 वर्ष म्हणजे 60 पेक्षा कमी म्हणजे हिला 2.5 लाख रुपयापर्यंत सवलत आहे। 2.5 लाख रुपयाच्या वर जर तिचा इन्कम गेला, तिचं उत्पन्न गेलं, तरच त्या उत्पन्नावरती तिला टॅक्स लागणार आहे, आणि 2.5 लाखाच्या खाली जर उत्पन्न असेल तर तिला टॅक्स लागणार नाही, तिला इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही। आता तिचं जे उत्पन्न आहे ते 2,34,000 आहे, म्हणजे आली 2.5 लाखापेक्षा कमी आहे, म्हणजे हिला इन्कम टॅक्स भरावा लागणार का? नाही। मग इथं आपण लिहू की बाबा निकिताला इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही। आता श्री कुलकर्णी आहेत, यांचं वय 36 म्हणजे 60 पेक्षा कमी आहेत, म्हणजे यांना 2.5 लाख रुपये माफ आहेत। 2.5 लाख रुपयापर्यंतची जी रक्कम आहे ती करमुक्त असणार आहे, आणि 2.5 लाखाच्या वर गेली तर तिला टॅक्स भरावा लागणार आहे। आता इथं 3,27,000 म्हणजे 2.5 लाखापेक्षा जास्त यांचं उत्पन्न आहे, म्हणजे यांना टॅक्स भरावा लागणार आहे। आता पुढे बघा, श्रीमती मेहता यांचं वय 44 वर्ष म्हणजे 60 पेक्षा कमी, म्हणजे यांना 2.5 लाख रुपये माफ असणार आहे, यांचा इन्कम 5,82,000 म्हणजे यांना भरावा लागणार आहे इन्कम टॅक्स 2.5 लाखाच्या वर। श्री बजाज यांचं वय 64 म्हणजे 60 ते 80 दरम्यान, म्हणजे यांना 3 लाख रुपये माफ आहेत, 3 लाखाच्या वर इन्कम गेला तर टॅक्स भरावा लागणार। आता 3 लाखाच्या वर म्हणजे इथं 8,40,000 म्हणजे यांना टॅक्स भरावा लागणार आहे, होय। त्यानंतर आहे श्री डिसिल्वा, यांचं वय 81 म्हणजे 80 पेक्षा जास्त। आता ज्याचं वय 80 पेक्षा जास्त आहे त्याला 5 लाख रुपयेपर्यंत सवलत आहे। आता यांचा जो इन्कम आहे, यांचं जे उत्पन्न आहे ते किती आहे, 4,50,000, 5 लाखापेक्षा कमीच आहे। यांचं जर 5 लाखाच्या वर गेलं असतं इन्कम तर यांना
टॅक्स भरावा लागला असता, पण सध्या टॅक्स भरावा लागणार नाही कारण 5 लाखापेक्षा कमी यांचं इन्कम आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो ही सारणी आपल्याला भरायला येऊ शकते, एकदम सिंपल प्रश्न आहे। आता यानंतर आपण पुढे जाऊयात, पुढचा जो प्रश्न आहे ज्यामध्ये आपल्याला इन्कम टॅक्स काढायचा आहे। ओके, हा प्रश्न क्रमांक 2, हा पहिला आहे आणि हा दुसरा आहे, याच्यामध्ये आयकर काढायचा आपल्याला, तर ते बघणार आहोत। परंतु तत्पूर्वी तुम्ही काय करा, हा जो चार्ट आहे, ही जी सारणी आहे ही तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये लिहून घ्या। ही सारणी लिहून झाली की लगेच आपण हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न बघूयात। ओके, बघा आता मित्रांनो हा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2, इन्कम टॅक्स कसा काढायचा ते आता आपण बघणार आहोत। यात काय दिलं, श्री कत्तार सिंग नावाचे व्यक्ती आहे ज्यांचं वय 48 वर्ष आहे। ओके, खाजगी कंपनीमध्ये नोकरी करतात, यांचा मासिक पगार 42,000 रुपये आहे, महिन्याला यांचा पगार जो आहे तो 42,000 रुपये। मग वर्षाचा पगार आपल्याला इथं काढावा लागणार आहे, तो आपण काढताना 42 गुणिले 12 करूयात। यानंतर हे काय करतात, भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये, भविष्य निधी निर्वाह खात्यात दर महिन्याला 3,000 रुपये गुंतवतात, 15,000 रुपयाचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र घेतलेलं आहे आणि 12,000 रुपयाची देणगी पंतप्रधान मदत निधीला दिली आहे। तर आयकराचे गणन करा। आता मुद्दा असा आहे मित्रांनो, लक्षात घ्या, ज्यावेळेस भविष्य निर्वाह निधी असेल किंवा 15,000चे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र घेतलं असेल किंवा पंतप्रधान निधी असेल, मुख्यमंत्री निधी असेल, इथं जर एखादा व्यक्ती पैसे गुंतवत असेल, पैसे जर का देत असेल, तर त्याचं काय होतं, हे जी गुंतवणूक आहे ती माफ होते, ती करपात्र नसते, ती करमुक्त असते गुंतवणूक। म्हणजे आता हा जो कत्तार सिंग जे आहेत 48 वर्षाचे आहेत, म्हणजे यांना 2,50,000 रुपयापर्यंत माफ आहे, 2,50,000 रुपयापर्यंतचं जे उत्पन्न आहे ते करमुक्त आहे। पण त्या 2,50,000 सोबत हे दर महिन्याचे 3,000 रुपये म्हणजे वर्षाचे 36,000, हे 15, हे 12,000 यावरसुद्धा टॅक्स लागणार नाही, ही सुद्धा करपात्र रक्कम असणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या। म्हणजे 2,50,000 प्लस ही सगळी गुंतवणूक 1,50,000 पर्यंत वगैरे असते ती। आता बघूयात आपण, प्रत्यक्षात बघू। सगळ्यात पहिली गोष्ट, एक एक आकडा टाकून आपण इथं जाऊ। पहिला आकडा आपण घेऊयात, एकूण उत्पन्न, त्यांचं जे वार्षिक उत्पन्न आहे, वार्षिक उत्पन्न यांचं आपण काढू, वार्षिक उत्पन्न, उत्पन्न। आता महिन्याला यांचं उत्पन्न जर का 42,000 आहे, तर वार्षिक उत्पन्न काय असणार, 42 गुणिले 12। आता 42 गुणिले 12 जर केलं तर बघा, आपल्याकडं 5,04,000 येतं। ओके, 5,04,000 रुपये। ओके, बघा हे 3 शून्य जसेच्या तसे, 12 × 2 = 24, 4 आले 2, 12 × 48 आणि 2 × 50, 50,000 रुपये आलं। आता याच्यामध्ये दुसरा मुद्दा आपल्याकडे एकूण कपात, एकूण कपात, जी कपात आहे म्हणजे जे पैसे त्यांचे करमुक्त असणारे काही प्रमाणात, ते 80C प्रमाणे। ओके, आता कपात 2 प्रकारची आहे, एक 80C सर्टिफिकेट असतं या नियमाप्रमाणे आणि 80G असे नियम आहेत इन्कम टॅक्सचे। 80C या नियमाप्रमाणे 1,50,000 पर्यंतची जी रक्कम आहे ती करमुक्त असते, त्याच्यामध्ये भविष्य निर्वाह निधीची रक्कम आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राची रक्कम, ही जर 1,50,000 पर्यंत असेल तर ती माफ असते, 1,50,000च्यावर जेवढी असेल ती नसणार माफ, ती करपात्र, करमुक्त नसणार आहे। ओके, ती करपात्र असेल। आता याच्यामध्ये 2 गोष्टी, पहिली गोष्ट काय की भविष्य निधी निर्वाह खाते, भविष्य निधी निर्वाह, मी शॉर्टकटमध्ये लिहितो आहे, निर्वाह बचत प्रमाणपत्र, बचत प्रमाणपत्र। ओके, त्याची रक्कम किती, 3,000 रुपये आहे, तशी महिन्याला 3,000 रुपये म्हणजे वर्षाला किती, 3,000 × 12 किती झाले तुमचे, 36,000 रुपये। ओके, त्यानंतर दुसरा मुद्दा जो आहे तो 80C प्रमाणे आहे, तो कुठला, 15,000 रुपये राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र। ओके, भविष्य निर्वाह निधी बचत प्रमाणपत्र नाही, भविष्य निर्वाह निधी खाते म्हणायचे। ओके, आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र जे आहे, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, बचत प्रमाणपत्र, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र। आता राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये किती गुंतवलेत, 12,000 रुपये, मग इथं आपण लिहू 12,000 रुपये। ओके, आता यांची एकूण किती झाली, टोटल किती झाली, बघा या ठिकाणी तुमचं भविष्य निधी निर्वाह खातं जे आहे त्याची महिन्याची 3,000, वर्षाची 36,000 आणि त्याचबरोबर राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र जे आहे ते 15,000 रुपये, 12,000 नाही, तर ते राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र 15,000 रुपये।
12,000 रुपयाची देणगी जी आहे ती पंतप्रधान निधीला दिलेली आहे। आता इथे एकूण किती झाले बघा, हे एकूण जर आपण विचार केला तर एकूण कपात जी आहे ही ATC प्रमाणे ती कपात किती झाली बघा, यांची टोटल करा या दोघांची, 36 आणि 15 किती झाले, 6 आणि 5 11 च्या 1 51,000 रुपये ही यांची कपात जी आहे ती किती आली, 51,000 रुपयाची आली। आता तिसरा मुद्दा आपण तिसऱ्या मुद्द्याकडे वळू। तिसरा मुद्दा कुठला, पंतप्रधान मदत निधी हा किती दिलाय, 12,000 रुपयाचा दिलाय आणि हा ATG प्रमाणे असतो बरं का। आता इथं आपण लिहू पंतप्रधान मदत निधी, पंतप्रधान मदत निधी, ओके मदत निधी हा कशाप्रमाणे असतो, ATG प्रमाणे असतो, ATG नियमाप्रमाणे, ओके। आणि हा किती आहे पंतप्रधान निधी, 12,000 रुपये, ओके। आता आपल्याला काय करायचंय, कर पात्र उत्पन्न म्हणजे ज्या उत्पन्नावर कर बसणार आहे ते। मुद्दा असा आहे की ATC प्रमाणे जी 51,000ची रक्कम आहे ती करमुक्त असणार आहे, त्याचबरोबर पंतप्रधान मदत निधीची रक्कम आहे ती करमुक्त असणार आहे। मग करपात्र रक्कम काढायची, एकूण जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नामधून ह्या दोन्ही रकमा वजा केल्या की आपल्याला करपात्र रक्कम मिळते। अलग लक्षात, मग आता इथं आपण म्हणणार की करपात्र उत्पन्न रक्कम म्हणजे त्याला उत्पन्न म्हणू शकतो, करपात्र उत्पन्न, ओके उत्पन्न। आता करपात्र उत्पन्न काढताना आपण काय करणार की एक मधून जो आहे ना, एक म्हणजे तुमचा जो 5,04,000ची जी रक्कम आहे एकूण उत्पन्न जे आहे वार्षिक उत्पन्न, त्याच्यामधून तुम्हाला वजा करायचं आहे 2 अधिक 3 ला। 2 अधिक 3 म्हणजे काय, हे 2 मधली रक्कम 51,000 रुपये आणि पंतप्रधान मदत निधीची 3 मधली रक्कम 12,000 रुपये ही वजा करायची आहे। मग या ठिकाणी लिहू, 1 मध्ये किती बाबा तुमचे 5,04,000 आणि त्याच्यातून वजा करायचं आहे 2 मधली रक्कम 51,000 अधिक 12,000, ओके। आता इथं पुढे काय होईल बाबा, तुमचे 5,04,000 रुपये जे आहेत 1, 2, 3, ओके त्याच्यातून वजा करा, 51 आणि 12 किती झाले तुमचे 63,000, ओके। आता 5,04,000मधून तुमचे 63,000 वजा झाले तर तुमच्याकडे एकूण किती उरतात, 4,41,000 उरतात बरं का। मी वजा बाकी करून ठेवलेली आहे इथं 4,41,000 रुपये, आपला वेळ नको जास्त जायला म्हणून। म्हणजे तुमचं करपात्र उत्पन्न की ज्या उत्पन्नावरती कर बसू शकतो असं करपात्र उत्पन्न 4,41,000 रुपये। आता याच्यामधून आपल्याला काय करायचं, आता याच्यातून आयकर काढायचा। आता तुमचा पाचवा पॉइंट आयकर, ओके। आता या करपत्र रकमेमधल्या कुठल्या रकमेवरती आयकर बसणार आहे, आता हा जो व्यक्ती आहे ते 47 सिंग 48 वर्षाचे आहे म्हणजे यांना 2,00,000 रुपये माफ असणार आहे, ओके। 2 लाख ते 5 लाखच्या दरम्यान उत्पन्न असेल, सॉरी 2 लाख नाही 2,50,000 रुपये माफ असणार आहे आणि 2,50,000 ते 5,00,000 रुपयापर्यंतचे जे उत्पन्न आहे त्याच्यावरती 5% आयकर असतो, लक्षात घ्या। या सारण्या आहेत आयकराच्या, त्या या पुस्तकामध्ये या सराव संच 6.2 अगोदर दिल्यात, सारणी 1, सारणी 2 आणि सारणी 3। त्याच्यामध्ये लक्षात घ्या, पहिल्या सारणीत दिलं आहे की 60 जर वय असेल तर त्या व्यक्तीला 2,50,000 रुपयापर्यंतची जी रक्कम आहे ती करमुक्त असते, 2,50,000 रुपयापर्यंतचं उत्पन्न। जर 60 ते 80 असेल तर 3,00,000 रुपयापर्यंतचं उत्पन्न करमुक्त असतं आणि 80च्या वर वय असेल, अतिज्येष्ठ नागरिक असेल तर त्याला 5,00,000 रुपयापर्यंतची जी रक्कम आहे ती करमुक्त असते। आता ही व्यक्ती काय बाबा, कत्तार सिंग जे आहे त्यांचं वय 48 आहे आणि यांचं उत्पन्न जे आहे ते 4,41,000 आहे, म्हणजे कितीपर्यंत आहे, 2,50,000 ते 5,00,000 दरम्यान आहे, तर त्यांना या रकमेवरती 5% बरं का। आणि हा जो आयकर आहे तो 5% असतो 5,00,000 पर्यंत, त्याच्यानंतर काही रकमेपर्यंत 20%, त्याच्यानंतर 30% आयकर। म्हणजे जसजसा तुमचा इन्कम वाढत जाणार आहे तसतशी त्या इन्कमवरती असणारा जो इन्कम टॅक्स आहे त्याचे जे पर्सेंटेज आहे ते सुद्धा वाढत जाणार आहे। त्या संदर्भातल्या सारण्या ज्या आहेत त्यांचा नीट अभ्यास करा तुम्ही, तुमच्या लक्षात येईल। आता आपल्याला आयकर जो काढायचा आहे तो आपण काय करणार, 4,41,000 रुपये जी रक्कम आहे तिच्यातून आपल्याला काय करायचं, 2,50,000 रुपये आपले मायनस करायचे, ओके 2,50,000 रुपये जे आहे ते माफ असणारे ते वजा केले आणि त्याच्यावरती किती टक्के असणार आहे, 5%, 5% म्हणजे 5×5/100। आता 4,41,000मधून 2,50,000 गेले तर आपल्याकडे 1,91,000 उरतात,
191,000 आणि त्याच्यावरती किती टक्के 5% म्हणजे गुणिले 5/100. आता बघा पुढे काय होणार, इथले 2 शून्य 2 शून्य गेले म्हणजे 1910 × 5 करा. आता किती होणार तुमच्याकडं, गुणिले 5, 5 जर गुणलं तर बघा 5 शून्य 0 5 1 5 5 9 45 5 1 5 1 5 आणि 4 किती झाले 9 9,950 रुपये हा काय झाला, आयकर झाला, इन्कम टॅक्स झाला. पण हा आयकर फायनल नसतो, याच्यावर शिक्षण उपकर असतो आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण उपकर असतो, त्यांची पण बेरीज करायची, त्यांना सुद्धा ॲड करायचं, मग तुमचा एकूण देय आयकर होणार आहे. मग आता त्यासाठी आपण 6वा मुद्दा लिहू, शिक्षण उपकर. शिक्षण उपकर हा शिक्षण उपकर किती टक्के असतो माहिती का, 2%. तो कशावरती, कर करावरती, तुमच्या आयकरावर. 9,550 वर 2% म्हणजे गुणिले 2/100 हे जर कॅल्क्युलेशन केलं तर 95.50 × 2 जर केलं तर तुमचं 191 जो आहे ते उत्तर येणार 191 रुपये. बरं का, 191 रुपये काय झाले तुमचा हा शिक्षण उपकर. आता या शिक्षण उपकर जो आहे त्याचबरोबर आणखी एक उपकर आहे, तो माध्यमिक आणि उच्च माध्यमिक उपकर क्रम, माध्यमिक व उच्च माध्यमिक उपकर. ओके, उपकर हा दुसरा उपकर, तो किती टक्के असतो, तो 1% असतो. म्हणजे तुमचा 9,550 × 1 किती, 1%, म्हणजे 1/100. ओके, आता किती झालं हे, 95.50 रुपये. 95.50 रुपये. मग आता तुमचा खरा जो आयकर आहे, ज्याला आपण म्हणतो एकूण आयकर, त्याला 8 नंबर देऊन आपण लिहू एकूण आयकर. एकूण आयकर म्हणजे या तिघांची बेरीज. हा तुमचा आयकर अधिक तुमचा शिक्षण उपकर आणि अधिक माध्यमिक व उच्च माध्यमिक उपकर क्रम, या तिघांची बेरीज केली की तुम्हाला एकूण आयकर मिळतो. बघा, 9,550 + 191 + 95.50. आता या सगळ्यांची आपण बेरीज करून बघूयात. बघा, सगळ्यांची बेरीज करा. 9,550 + 191 + 95.50. बरं का, हे 0.50 आपल्या जाग्यावर. 5 × 1 = 6 9 × 2 = 18 × 5 = 23 7 + 2 = 2 5, 6, 7, 8 आणि हे 9. 9,836.50 किती आले, 9,836.50 रुपये. तर एवढा इन्कम टॅक्स, एवढा आयकर या करतार सिंग यांना भरावा लागणार आहे. बघा, हे आयकराचे जे नियम आहेत ते दरवर्षी अर्थसंकल्पनानुसार बदलत राहतात, या गोष्टी लक्षात घ्या. अर्थसंकल्प जो दर वर्षाचा मार्चमध्ये जाहीर होतो, मार्च एप्रिलमध्ये, तर त्यानुसार दरवर्षी हे आयकर गणन करण्याची जी पद्धत आहे त्याचे काही नियम आहे, अटी आहे. त्याचबरोबर हे शिक्षण उपकर वगैरे जे असतात, आता यावर्षी शिक्षण, मागच्या ज्यावेळेस या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली त्यावर्षी शिक्षण उपकर माध्यमिक उपकर होता, पण त्यानंतर काही काळामध्ये सेवा करसुद्धा ॲड केला होता. पण आपण सध्या पुस्तकाप्रमाणेच विचार केलेला आहे. नक्कीच तुम्हाला मित्रांनो ही व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तूर्तास इथेच थांबूयात, परंतु यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचं प्रकरण जे आहे त्यावर चर्चा करूयात. धन्यवाद.